What is up, Foodscapers? How are you guys doing? And I hope you guys are doing absolutely fabulous. And welcome back to another episode of Foodcast, wherein I get some interesting topics to discuss all along. So, आपण मागच्या वेळेस डिस्कस केलं होतं शुगर आणि त्याचे टाईप्स. आत्ताच्या एपिसोडमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे शुगर अँड इट्स इफेक्ट्स. सो आजचा जो टॉपिक आहे हा मी दोन पॉईंट्समध्ये परत डिवाइड केलेला आहे. सो आजच्या पॉईंटमध्ये आपल्या बॉडीमध्ये जे दोन रिॲक्शन्स होतात शुगरमुळे हे मी डिस्कस करणार आहे. म्हणजे कशा शुगरचा जो इफेक्ट आहे या दोन गोष्टींवर पडतो. फर्स्ट इज आपल्या बॉडीमध्ये एक केमिकल आहे त्याच्यावर अफेक्ट होतो, आणि सेकंड आहे एक हॉर्मोन ज्याच्यावर शुगरचा अफेक्ट होतो. सो पहिलं मी तुमच्यासोबत एक केमिकल डिस्कस करणार आहे. आपल्या बॉडीमध्ये एक केमिकल आहे ज्याचं नाव आहे डोपामिन. डोपामिन हा जो केमिकल आहे हा शुगर कन्झ्युम केल्यामुळे, म्हणजे शुगरमध्ये हा पण असतो, म्हणजे डोपामिन हा जो केमिकल आहे शुगरमध्ये पण मिळतो आपल्याला. हा जो केमिकल आहे हा आपल्या बॉडीमध्ये ॲज अ हॅपी केमिकल म्हणून काम करतो. आता हॅपी केमिकल म्हणजे काय, ह्याचं एक सिम्पल एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपल्या घरी समजा कोणी आपल्याला आवडणारं माणूस येणार असेल, किंवा आई बाबा आपल्यासाठी काहीतरी घरी आणणार असतील, आपल्याला आवडणारी गोष्ट कुठली तरी आपल्याला मिळाली आहे, हे जेव्हा आपल्याला एक फिलिंग ऑफ हॅपीनेस किंवा आपल्याला जो आनंद आतून वाटतो किंवा पोटापासून आनंद वाटतो असं आपल्या घरात म्हणतात, की हा हे जे आनंदी राहायचं केमिकल आहे हे डोपामिन आहे. तर हे जे डोपामिन आहे हे शुगर कन्झ्युम केल्यामुळे अजून वाढतं. आणि या डोपामिनला स्वतःचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे की ह्याला ह्याची लिमिट्स माहिती नसतात. आणि ह्याचे लिमिट्स काय होतात की जेवढी आपण शुगर खातो, किंवा डोपामिनचा एक सिम्पल डिसएडव्हांटेज असं आहे की डोपामिन तुम्हाला अजून 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 मागण्यासाठी प्रवृत्त करतो. सो डोपामिन जो आहे हा आपल्या बॉडीमध्ये अजून शुगर रश आणण्यासाठी काम करतो, आणि त्याच्यामुळे बरेच हेल्थ इश्यूज आपल्याला फेस करावे लागतात. आणि केमिकल कंडिशन असल्यामुळे आपल्याला ह्याच्यावर कंट्रोल नाही आहे. आता सेकंड पॉईंट, एक हॉर्मोन मी जो तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे तो आहे लेप्टिन. लेप्टिन हा जो हॉर्मोन आहे आपल्या बॉडीमध्ये हा फॅटनी बनलेला हॉर्मोन आहे. आणि हा जो हॉर्मोन आहे ह्याला सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायला गेलं तर सफोसायझिंग इंडिकेटर, म्हणजे आपल्याला म्हणतो ना आपलं सॅटिस्फॅक्शन मिळाली आहे त्या काइंडचा इंडिकेटर म्हणून त्याचा वापर केला जातो. आपल्या बॉडीमध्ये आपल्या सगळ्या रिॲक्शन्सला किंवा ॲक्शन्सला तावा आणण्याचं काम लेप्टिन करतं. समजा एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला फूडबद्दलच देईल. आपण जेवतोय आणि एका पर्टिक्युलर स्टेज नंतर आपल्याला कळतं, हा माझं पोट भरलं आहे आता मी अजून काही खाऊ शकत नाही. हे काम असतं लेप्टिनचं. लेप्टिन आपल्याला इंडिकेट करतं की कुठं जाऊन थांबायचं आहे, म्हणजे खाण्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. आता डोपामिनचं मी जसं सांगितलं तुम्हाला, डोपामिन तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी पुश करत जातो, हा अजून खा अजून खा अजून खा. ॲट टाइम्स आपल्यासोबत अशी सिच्युएशन येते की आपल्याला समजा कुठल्या गोष्टी आवडत असतील तर आपण ती खात जातो, पोट भरलेलं असलं तरी पण खातो, शेवटला उलटी करून येईल पण खाईल. ही जी सिच्युएशन आहे ही डोपामिनमुळे येते. आणि सफोसायझिंग जो इंडिकेटर आहे हा लेप्टिन आहे. आता जास्त शुगर खाल्ल्यामुळे या लेप्टिनला रोखावा येतो, कारण डोपामिनचा केमिकल असल्यामुळे त्याचा प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे आणि इंटू टू आहे. वेअरॅज लेप्टिन हे जे आहे हे फॅट मॉलिक्युल आहे. फॅट मॉलिक्युल लगेच डिस्पर्स होत नाही अंटिल अनलेस देर इज अ रिॲक्शन. सो ह्याच्यामुळे कसं होतं की जेव्हा लेप्टिन थांबलं जातं तेव्हा आपल्या बॉडीला कळत नाही कधी थांबायचं. आपण खात जातो त्याच्यामुळे काय होतं, ओबेसिटी वाढते, स्ट्रोकचा धोका होतो आपल्याला, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स वाढतात. कधी कधी काय होतं की जास्त शुगर खाल्ल्यामुळे सर्वात म्हणजे जे म्हणतो ना आपण की जे कोणी सांगणार नाही हे मी तुम्हाला सांगत होतं की जास्त शुगर खाल्ल्यामुळे आपल्या फेसवर किंवा बॉडीवर ना रिंकल्स यायला चालू होतात जे एजिंगचे इफेक्ट्स आहेत. त्याच्यानंतर ऑल्सो आपले गाल असे सॅगी होतात. काही लोकांचे आपण बघतो असे गाल असे वगैरे एकदम खाली गळलेले आहेत, तर ते त्याच्यामुळे होतात. अजून असे गोष्टी आहेत की जे आपल्या हेल्थला सर्वात जास्त प्रॉब्लेम देतात शुगरमुळे, दॅट इज शुगरमुळे आपल्याला आर्थरायटिस होऊ शकतो, स्ट्रेस येतं खूप जास्त साखर खाल्ल्यामुळे, डिप्रेशनला लीड करतं ते, आणि ॲट टाइम्स सर्वात वाईट म्हणजे शुगर आपल्याला कॅन्सरसुद्धा प्रोव्हाइड करतो. म्हणजे प्रोव्हाइड नाही करत पण रिस्क येते कॅन्सरची जास्त शुगर खाल्ल्यामुळे. सो शुगर मेंटेन केली पाहिजे आपला आपण आपल्या रेग्युलरच्या बेसिसमध्ये.
सो आजचा पॉइंट मी एवढाच ठेवणार आहे, कारण जास्त या गोष्टीबद्दल सांगत गेल्यानंतर हे खूप डीप होत जाईल. पण एवढंच लक्षात ठेवायचं, शुगर जास्त खाल्ल्यामुळे डोपामिन रिलीज होतं बॉडीमध्ये, ज्यामुळे लेप्टिन कट डाऊन होतं. आणि लेप्टिन आपला सफरसाइझिंग इंडिकेटर आहे, त्याच्यामुळे लिमिटमध्ये जर आपण गोड खाल्लं तर आपल्याला कुठेही हेल्थ रिस्क नाही आहेत. पण जर जास्त खाल्लं तर डेफिनेटली जे मी सांगितले ते सगळे रिस्क आहेत. आय होप यू एन्जॉयड दिस व्हिडिओ, अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू फूडस्केप, अँड मेक शुअर टू कम टू माय नेक्स्ट थर्ड पार्ट ऑफ शुगर, वेर इन आय विल बी डिस्कसिंग द शुगरमुळे जे आपल्या बॉडीला आणि आपल्या बॉडी पार्ट्सला जिथे प्रॉब्लेम्स होतात ते मी पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहे. टिल देन स्टे सेफ, ईट लिमिटेड, अँड शुगर रशवर ताबा ठेवा. Cheers guys, have a lovely week.